हो तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बर मला सांगा, बंदोबस्त चोख आहे ना? नाही कारण काय, वर्ष संपताना आणि वर्ष सुरू होताना कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून. हा व्हेरी गुड सर. हे सगळे डिटेल्स आहेत. सगळीकडे कडेकोट बंदोबस्त ठेवला गेलाय आणि सगळ्या नाक्यांवर चेकिंग सुरू आहे. बरं, हेल्पलाईन नंबर बद्दलची सुद्धा कल्पना सगळ्यांना दिली जाते. आणि हो सर, सर सगळ्या पोलीस स्टेशनला सूचना दिलेल्या आहेत, त्याच्यावर अंमलबजावणी सुरू झालेली आहे. चला मग नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करूया. चल चला. मी एक डिश आणले तुमच्यासाठी बनवून, स्वतः बनवून आणले मी. वा, काय आणले मॅडम? त्याला म्हणतात भरवा आलू. सर तो चमचा देणार. भरवा आलू? येस. म्हणजे हा काय भरवायचा असतो का मॅडम? हो, मी भरवणार आहे तुम्हाला. मॅडम मॅडम एक मिनिट, पण हे व्हेज आहे ना? केशव केशव बटाटा आहे तो. हा, ते दिसतंय फक्त अंड्यासारखं, पण तो बटाटा आहे. हो का? नेक्स्ट टाइम जास्त आणीन सर. नक्की. हॅलो इन्स्पेक्टर यशोधन कुलकर्णी, युनिट 8, मुंबई पोलीस. काय, कुठे? आम्ही पोहोचतोच. केशव सर, गाडी काढा, एक मर्डर कॉल आहे. येस सर. प्रेरणा सर, गमरे जेवण झालं की आवरून ठेवा आणि दबा केबिन मध्ये ठेवा. नवीन वर्षाच्या बंदोबस्ताची तयारी सुरू असताना आणि 2015 या वर्षाला निरोप देत असताना पोलीस स्टेशन मध्ये फोन वाजला, जो एक मर्डर कॉल होता. एक तरुण मुलीचा मृतदेह एका अज्ञात स्थळी सापडल्याचा. तिला मारून टाकण्यात आलं होतं की तिने स्वतः संपवलं होतं. आम्ही लगेच स्पॉटवर पोहोचलो. केशव सर, आजूबाजूला बघा काय सापडतंय का. येस सर. सर, हिच्या अंगावर कुठल्या जखमा, कुठल्या खाणाखुणा नाहीयेत. हिचा मृत्यू श्वास गुदमरून झालेला असावा. निकिता जायवळे.